तूच माझं सोबती भाग सदुसष्ट दादासाहेब फक्त दोन मिनिट द्या द्या मला मी निघतच आहे ऑफिससाठी हो हो बाकी सगळ्या अरेंजमेंट झाल्या आहेत या शॉर बाय फोन कानाला लावून अभय रूमवर काहीतरी शोधत होता यार कुठे गेली ती फाईल आजच हिला पण हरवायचं होतं इतक्यात वेदांगी हातात कॉफीचं मग घेऊन आली अभय अरे काय पसारा घालून ठेवलाय काय हवं आहे ते तरी सांगशील का मला सकाळपासून नुसता उच्छाद मांडला आहे देवा परत मी या दोन दोन बाळांना कसं सांभाळणार आहे काय माहीत धर कॉफी घे पाहिलं मला आता ही रूम क्लीन करून परत स्वतःचं पण आवरायचं आहे दमून ती सोफ्यावर बसली सॉरी यार दादासाहेबांनी माझ्याकडे एक फाईल दिली होती ठेवायला मी इथेच तर ठेवली होती पण आता सापडत नाही आहे तिच्या शेजारी बसत त्याने कॉफीचं मग तोंडाला लावला ओ ती येलो कलरची फाईल का ती आठवत म्हणाली हो हो तीच कुठे आहे तू बेडवर फेकून गेला होता म्हणून मी ड्रॉवरमध्ये ठेवली ओ थँक गॉड सापडली बाबा एकदाची त्याने सुस्कारा सोडत फाईल परत एकदा चेक केली अभय तू आता बाबा होणार आहे सरे निधन आता तरी जरा शिस्तीचं वागत जा तो टॉवेल बघ अजून तसा चेअरवर पडून आहे तुझ्या अशा वागण्यामुळे आपलं बेबी पण असंच होईल बेशिस्त तिने टॉवल लॉन्ड्री बॅगमध्ये टाकला पोट जरा मोठं होत होत चाललं होतं त्यामुळे ती जरा हळूहळू चालत होती अन बेडवरचा पसारा आवरत होती अचानक मागून तिच्या पोटावर त्याच्या हाताचा विळखा पडला वेदांगी सगळेच जर असं शिस्तीत वागायला लागले तर कसं व्हायचं ना आय मीन मग तू कोणाला असे क्लिनिंगचे धडे देणार म्हणून मी बेशिस्त वागण्याचं प्रेफर करतो आणि आपलं बेबी तर यापेक्षा जास्त पसारा करेल आफ्टर ऑल ते द अभयसिंग निंबाळकरचा बेबी असेल सो so, तू आता या सगळ्याची सवय करून घे ओके okay? तिच्या दंडावरून हळूच एक बोट फिरवलं त्याने आणि ती हलके शहारली हो oh, बाबा कळलं मला तुम्ही काय सुधारणार नाहीत पण तू आता भलत्या वेळेला उगाच लाडात येऊ नको काय एक तर स्वतः रेडी झाला आहेस मला अजून तयार व्हायला वेळ लागेल आपल्या पोटाकडे बघून ती एक सुस्कारा टाकत म्हणाली त्याने तोंड वाकडं केलं पिल्लू तुमच्या आईसाहेब खूपच अर्सिक व्हायला लागले आहेत हो का पिल्लू तुमच्या बाबांना सांगा आज आपल्या ऑफिसमध्ये फंक्शन आहे आणि त्यासाठीच आईसाहेबांना तयार पण व्हायचं आहे हं बरं लक्षात आलं तू आत्ता लगेच ऑफिसला येण्याची गरज नाही उगाच धावपळ करत बसशील मी गाडी पाठवेन तेव्हाच आहे ओके त्याने कॉफी संपवली व्हॉट अरे पण तुम्ही सगळे तर आत्ताच निघणार आहात ना मग मी एकटीच कशी राहू अभय प्लीज मला घेऊन चल ना तुझ्यासोबत छोटंसं तोंड करून ती त्याला म्हणवत होती हं मला माहिती आहे तू तिथे आलीस की काही शांत बसणार नाहीस त्यापेक्षा बेटर आहे की मी तुला पिक करायला गाडी पाठवतो तेव्हा तू यायचं ओके जान तिच्या जा गाळावर ओट टेकून लगेच बॅग घेऊन तो सटकला आणि ती हतबल होऊन त्याला फक्त बघत राहिली चला पिल्लू आपण पण तयार होऊयात तुमचे बाबा काही मला लवकर येऊ देणार नाहीत खडूस बडबडातच तिने आवरायला सुरुवात केली आज आसावरी फूड्सला सुरू होऊन पन्नास वर्ष पूर्ण झाली होती आणि त्याच निमित्ताने ऑफिसमध्ये मोठं फंक्शन ठेवण्यात आलं होतं त्याचबरोबर मोठमोठे गेस्ट पण आमंत्रित केले होते एकंदरीत निंबाळकरांनी खूपच मोठा घात घातला होता सिद्धू हे सगळे बॉक्सेस लवकरात लवकर आईसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या आश्रमात पोहोचले पाहिजे आणि तिथे माने म्हणून एक गृहस्थ भेटतील त्यांना निरोप द्या की आईसाहेब लवकरच आश्रमात पण भेट देतील ओके अनिरुद्ध स्टाफला काही सूचना देत होते हो सर जर दरवर्षीप्रमाणे यावेळी पण सगळे स्वीटचे बॉक्सेस आश्रमात पोहोचतील सिद्ध स्माईल करत म्हणाला ओके यू कॅन गो नाव या आनंदाच्या वातावरणात काही असे पण व्यक्ती होते जे या सगळ्याला ग्रहण लावायलाच उपस्थित होते डॅड व्हॉट नॉनसेन्स ह्या ह्या निंबाळकरांच्या फेसवरची ब्लडी खुशी पाहायला तुम्ही मला इथे घेऊन आला आहात का ह आय काट बिअर इट नाव आय एम लिव्हिंग प्रियाने धाडकन कोल्ड्रिंकचा ग्लास टेबलवर आदळला आणि निघायच्या तयारीत उठली प्रिया बेटा तुला काय वाटतं मी तुला इथे याचे आनंदी चेहरे बघायला घेऊन आलो आहेत तर तू तु अजून तुझ्या डॅडला ओळखलं नाही प्रकाश गुढ हसत म्हणाला म्हणजे काय करणार आहात तुम्ही डॅड एक्सपेरिमेंट कधीच करून झाला आहे आता फक्त रिझल्टची वाट पाहतोय मी आणि यावेळेसच्या रिझल्टने नाही या, ना या निंबळकरांना त्यांचा गाशा गुंढायला लावला ना तर नाव नाही सांगणार प्रकाश मोहिते म्हणून प्रकाश हातावर हास घास हात घासत कुस्तीत हसत म्हणाला डॅड तुम्हाला हवं ते करा पण यावेळेस माझा मात्र या, या सगळ्या आशा मावळल्या आहेत कारण मागच्या वेळेस केलेलं कान सगळा फेल गेला आहे उलटते अभयन वेदांगी यांचं प्रेम तर अजूनच ओतू चाललं आहे आणि आता मला या निंबाळकरांमध्ये काडीचा पण इंटरेस्ट उरला नाही आहे सो आता मी डिझाईन डिसाईड केला आहे ॲट एनी कॉस्ट आता मी मॉमकडे शिफ्ट होणार तेही कायमचं कॅनडाला प्रियाने मनातच गाठ बांधली अरे अजिंक्य अर्जुन हळूबाळांनो पडाल नाही तर वेदंगी आणि ही चिल्ली पिल्ली आताच ऑफिसला येऊन पोहोचली ते दोघे पुळत पुढे पळत होते आणि वेदंगी मागून ओरडत होती हॅलो वहिनी कशा आहात गोल्डी एंट्रन्सलाच भेटला हे हाय गोल्डी मी मस्त तू कसा आहेस आणि बाकी घरी कसे आहेत वेदंगी आणि गोल्डी बोलत होते की तिथे अभय आणि विवेक पण आले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या गाईज इथे का थांबला आहात आपण आत जाऊन पण बोलू शकतो ना अभय म्हणाला आणि सगळे आत निघाले तोच जाताना त्यांना अचानक प्रिया क्रॉस झाली ती तिच्याच नादात निघाली होती हे हाय प्रिया वेदांगीच्या खांद्यावर हात टाकून त्याने तिला जवळ घेतलं आणि प्रियाला आवाज दिला कशाला तिला बोलत आहेस वेदांगी डोळ्यांनीच म्हणाली एकतर तिला पाहून वेदांगीला खूप राग आला होता वेट अँड वॉच डिअर अभयने तिला डोळ्यांनीच निर्धास्त केलं गोल्डियन विवेक पण तिला खावके गिळू या नजरेने बघत होते हाय ऑल प्रियाने जबरदस्ती स्माई, स्माईल स्माईल केली आता काय अभय तिला सोडणार नाही हे तिला कळलं होतं म्हणून तिने एक आवंढा गेला वेदांगी तर तिला पाहत पण नव्हती सो प्रिया तुला काय वाटतं हं आम्ही दोघं सोबत छान दिसतो ना आय I मीन mean, आमची जोडी कशी वाटते तुला एकदा वेदांगीकडे पाहून तो प्रियाला जरबेने म्हणाला हं नाईस यू लुक ग्रेट टुगेदर प्रिया गांगरुम म्हणाली कारण त्यांच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात तिचा आपटली होती या आय नो वी लुक ग्रेट टुगेदर अभयचे डोळे आकोगत तिलाच पाहू लागले आणि एक गोष्ट डोक्यात फिट करून घे अभय आणि वेदांगीला वेगळं करण्याची ताकद कुणातच नाही आणि जर का कोणी असा साधा प्रयत्न जरी केला ना तर त्या व्यक्तीला श्वास घेणं मुश्किल करेन मी आणि हे प्रॉमिस आहे अभयसिंग निंबाळकरचं ऑलवेज रिमेंबर ओके अभय वॉर्निंग देत म्हणाला अन प्रियाने घाबरून मान हलवली अन जरा घाईतच बाहेरच्या दिशेला गेली तिने परत मागे वळून पाहायची सुद्धा तस्ती घेतली नाही अभय काही गरज होती का वेदांगी बोलली गरज होती ज्या त्या ते लोकांना त्यांची लायकी दाखवणं गरजेचं असतं पण तू त्याचा विचार करू नको ओके आपल्या पिल्लीला नको त्या लोकांचा साधा विचार पण नको चलो लेट्स एन्जॉय द पार्टी वेदांगीने एक सुचका सोडला आणि ते सगळे आत जाऊन जॉईन झाले आजीचं स्पीच झालं तसे लगेच केक कटिंगचा पण प्रोग्राम झाला सगळे गेस्टला हँडल करण्यात व्यस्त होते मम्मी पप्पा पण आल्याने वेदांगी त्यांच्यासोबत होती एक्सक्यूज मी फोन आला म्हणून अभय जरा बाजूला आला हां हॅलो सम्यक बोल ना आणि कुठे आहेस तू मी वाट पाहतोय तुझी अभय म्हणाला हां हॅलो अभय तू जरा बाजूला येऊन बोलशील का मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे प्लीज इट्स अर्जंट सम्यकचा आवाज गंभीर होता अभय लगेच बाहेर आला व्हॉट्स मॅटर सम्यक अभय मी आता हॉस्पिटलमध्ये आहे तू लगेच आत्ता इथे ये येऊ शकशील ओके मी हॉस्पिटलला पोहोचतो सम्यकच्या आवाजातील गंभीरता ओळखून अभय त्याला काहीच प्रश्न न विचारता हॉस्पिटलकडे निघाला पण त्याआधी त्याने वेदांगीला मी काही कामानिमित्त बाहेर जात आहे म्हणून मेसेज पण केला काही वेळातच अभय हॉस्पिटलमध्ये हजर झाला अभय थँक गॉड तू लवकर आलास सम्यक त्याचीच वाट पाहत होता सम्यक काय झालं आहे सगळं ठीक आहे ना काहीच ठीक नाही आहे अभय कम विथ मी सम्यक त्याला आतल्या वॉर्डमध्ये घेऊन गेला तिथे बऱ्याच लहान मुलांना सलाईन लावलेलं दिसत होतं अभय ह्या मुलांना फूड पॉयझनिंग झालं आहे आणि कशामुळे माहीत आहे ही सगळी मुलं छाया आश्रममध्ये आहेत आज सकाळीच त्यांच्या आश्रमात आसावरी फूड्सतर्फे काही स्वीट बॉक्सेस वाटण्यात आले आणि त्यांच्या इन्चार्जने दावा केला आहे की हे सगळं त्यामुळेच झालं आहे व्हॉट बट हाऊ इट इज पॉसिबल आजच्या दिवशी प्रत्येक वर्षी आश्रमात स्वीट्स वाटले जातात मग यावेळी असं कसं अभया काहीच कळत नव्हतं कारण ते बॉक्सेस एक्सपायरी डेट उलटून गेलेले होते अवट टीम हॅज चेक एव्हरीथिंग एक्सपायरी बॉक्स कसं शक्य आहे कारण बॉक्स लोड करण्याआधी युनिट सगळं चेकिंग परत कर एकदा करते त्याशिवाय अप्रुव्हल भेटतच नाही अभय तू म्हणत अस असलेलं जरी खरं असलं तरी हे प्रकरण एवढ्यावर थांबणारं दिसत नाही सम्यक काळजीने म्हणाला एक मिनिट काही आश्रमांना पण बॉक्सेस पाठवले होते ते तिथे पोहोचायच्या आत थांबवायला हवं पण सम्यक ही सगळी मुलं ठीक आहेत ना आय मीन कोणाला काही झालं तर नाही ना नोवरीच लवकर ॲडमिट केल्यामुळे जास्त हानी नाही झाली बाकी ट्रीटमेंट चालू आहे त्यांना लेट सी पण तू लवकर काहीतरी कर ते बॉक्सेस या थँक्स यार मी बघतो बाकीचं आणि काहीही वाटलं ना तर मला कळवशील ओके बाय अफकोर्स बाय टेक केअर अभयने लगेच आपले कॉन्टॅक्ट्स वापरून बाकीच्या गाड्या वेळीच थांबवल्या अभय ऑफिसकडे निघाला तोच परत त्याचा फोन वाजला हा दादासाहेब बोला त्याने गाडी साईडला घेतली अभय कुठे आहात तुम्ही इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे पोलीस आले होते आणि ते काकासाहेबांना काही इन्व्हेस्टिगेशनसाठी म्हणून घेऊन गेले आहेत आणि वरतून मिडियावाल्यांनी पण गोंधळ घातला आहे अमाने थोडक्यात सगळी स सिच्युएशन सांगितली व्हॉट पोलीस पण हे मीडियाला कसं कळलं आय डोंट नो बट धिस इज डेफिनेटली सम बिग प्लॅन आणि त्यात आपण खूप वाईट पद्धतीने अडकत चाललो आहोत अमय खूपच टेन्शनमध्ये बोलत होता आय नो दादासाहेब आपल्याला हे खूप काळजीपूर्वक हँडल करावं लागणार आहे मी आता पोलीस स्टेशनला जातो आजी आज आणि मोठे बाबा मीडियाला सांभाळतील आश्रमातील बॉक्सेसच्या डिलेवरीसाठी जो स्टाफ होता त्यांना तुम्ही लगेच बोलावून घ्या मी येतोच आणि बाकी सगळ्यांना घरी ड्रॉप करायला सांगा ओके अभयने एक्सिलेटर जोरात प्रेस केलं आणि गाडी सरळ पोलीस स्टेशनला घेतली त्याचवेळी इकडे प्रकाश टी व्हीसमोर बसून वाईनच्या ग्लासवर ग्लास भरत होता खुश होऊन ये होई ना बात निंबाळकर निंबाळकरवरून बघतोय ना तुझ्या फॅमिलीला कशी मी त्यांची वाट लावली आहे ती तुझ्या कर्माची फळं भोगत आहे रे ती लोकं आता लवकरच रस्त्यावर पण येतील इन्स्पेक्टर व्हॉट रबीश हाऊ डीड यू टेक माय फादर विदाउट एनी प्रूफ ह अभय शांत देत पण जरबीने बोलत होता हे बघा मिस्टर अभय आम्ही फक्त त्यांना इन्व्हेस्टिगेशनसाठी अभय त्यांचं बोलणं तोडत इन्व्हेस्टिगेशनसाठी सिरियसली मग तुम्ही त्यांना स्टेशनवर बोलवून पण शकत होतात ना हे पहा आम्हाला वरून ऑर्डर्स होत्या सो so, इन्स्पेक्टर चरफडत म्हणाला ऑर्डर्स ह अभय कुस्तीत हसला तुम्ही मला हे सांगा की ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटली कशी आय I मीन mean, कोणी केली आहे कंप्लेंट ते ते मी तुम्हाला नाही सांगू शकत कारण त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की त्या व्यक्तीला तुम्हाला निंबाकारांपासून जीवाला धोका आहे ओके फाईन अभयला त्या इन्स्पेक्टरचा बिहेव वेगळा वाटत होता म्हणून त्याने बाजूला जाऊन एक कॉल केला आणि परत आला तर अनिरुद्ध त्याच्यासमोर हजर होते अन तो इन्स्पेक्टर भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होता कारण अभय एकटा आला नव्हता त्याच्यासोबत त्या इन्स्पेक्टरचा सिनियर पण होता अभयने एक तिरक स्माईल त्याला दिली आणि पहिलं बाबांकडे गेला तुम्ही ठीक आहात तो काळजीने म्हणाला बाबाने स्मित करत हो म्हणून मांडू लावली खरं तर मगाशी ते बाजूच्याच केबिनमध्ये होते आणि त्यांच्या कानावर अभयचं सगळं बोलणं पडलं होतं त्याला इथे पाहून मनातूनच ते सुकावले होते थोड्याच वेळात इन्स्पेक्टरने त्या व्यक्तीला स्टेशनमध्ये हजर केलं ज्याने अनिरुद्ध निंबाळकर यांचं नाव घेतलं होतं आणि त्या व्यक्तीला पाहून दोघे पण शॉक झाले सिद्धू तो अभय तर त्याच्या अंगावरच धावून गेला पण बाबाने लगेच त्याला अडवलं पण अभयला समोर पाहून सिद्धूची चांगलीच तरली होती सॉरी सर मला माफ करा मी तर फक्त काही पैशांसाठी हे काम केलं पण खरंच सांगतो मला माहीत नव्हतं की ते बॉक्सेस एक्सपायर्ड आहेत म्हणून मला तर फक्त ते बॉक्स व्हेरीफाय करून गाडीत लोट लोड करून द्यायचे होते पण या सगळ्यामागे तर सिद्धू घाबरत बोलत होता कोण आहे नाव सांग त्याचं अभय मोठा आवळत म्हणाला प प प्रकाश प्रकाश मोहिते सिद्धू दचकून बोलू लागला या एक्झॅक्टली मला वाटलंच होतं या सगळ्यामागे नक्कीच या माणसाचा काही ना काही संबंध आहे सो इन्स्पेक्टर यू हॅव गॉट द प्रूफ अँड यू नो व्हॉट टू डू नाव अभय म्हणाला येस yes, सर डोंट वरी आय विल टेक ॲक्शन सून आम्हाला पण मिसगाईड करण्यात आलं होतं काही लोकांच्या मूर्खपणामुळे तुम्हाला त्रास झाला आणि मीडियावर चुकीच्या अफवा पसरल्या गेल्या पण खरा आरोपी लवकरच सगळ्या समोर येईल अन सत्य पण थँक्यू मिस्टर निंबाळकर कॉपरेट केल्याबद्दल आणि त्या सिनियर इन्स्पेक्टरने सगळी केस हातात घेतली इन्स्पेक्टरसोबत झुजबी बोलून दोघे पण घरी निघाले मगापासून चारदा त्याने बाबांना ठीक आहात का म्हणून विचारपूस केली होती जेव्हा त्याला कळलं होतं की पोलीस बाबांना घेऊन गेले तेव्हा त्याच्या मनाची खूप वाईट अवस्था झाली होती कधी एकदा त्यांना आपल्या डोळ्यांनी पाहतोय असं झालं होतं आणि आता ते समोर होते तर त्याला काय बोलावं हे सुचत नव्हतं का कारण इतकी वर्ष ते स्वतःहून त्याला बोलायला यायचे आणि तो नेहमी त्यांना टाळायचा आपल्या आईसाहेबांच्या अचानक जाण्याचा दोष त्याने त्यांनाच दिला होता आणि इतकी वर्ष त्यांचा फक्त दुस्वास केला होता पण खरंच यात त्यांचा काही दोष होता का जसं आजी म्हणतात काही गोष्टी या विधिलिखित असतात त्या घडण्यापासून त्याला कोणीच थांबवू शकत नाही कदाचित आईसाहेबांची साथ तिथपर्यंतच होती सगळं आठवण त्याचे डोळे भरून आले होते खूप वाईट वागलो आपण आपल्या जन्मदात्याशी पण यामुळे त्यांच्या माझ्याप्रती प्रेम कधीच कमी झालं नाही दूर राहूनसुद्धा त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं पण मी मात्र कधीच त्यांना समजू शकलो नाही या विचारातच त्याच्या डोळ्यातून एक थेंब टचकन बाहेर आला बाबांनी पाहायच्या आत तो पुसण्याचा त्याने आटापिटा केला पण व्यर्थच अभय काय झालं आर यू ओके okay? त्याने काळजीने विचारलं आणि त्याने भरलेल्या नजरेने त्यांना पाहिलं आय एम आय एम सॉरी बाबा त्याने घट्ट मिठी मारली त्यांना आणि त्याच्या तोंडून परत बाबा हा शब्द ऐकून त्यांना पण भरून आलं एखाद्या लहान मुलांसारखा तो आपल्या बाबांना बिलगला होता या एका मिठीने कितीतरी वर्षांचा दुरावा संपला होता कारण आज एका मुलाने स्वतःहून आपल्या बाबाला मिठी मारली होती खूप काही होतं त्या मिठीत बाबा आज किती आणि कोणत्या गोष्टींसाठी तुम्हाला सॉरी म्हणून मी मला आठवतंय जेव्हा आईसाहेब गेल्या तेव्हा मी आजींसमोर धायमुकलून रडलो होतो पण त्यावेळी तुम्हालासुद्धा एका आधाराची गरज होती आणि तेव्हा मात्र मी तुम्हाला एक गुन्हेगार म्हणून घोषित करून टाकलं तुम्हाला काय वाटलं असेल तेव्हा खरंच मी विचारच केला नाही हो एक मुलगा म्हणून सपशेल अयशस्वी ठरलो मी पण तुम्ही तुम्ही मात्र एक बाप म्हणून प्रत्येक कर्तव्य पार पाडलं न सांगता तुम्ही शाळा कॉलेजमध्ये पॅरेंट्स मिटिंगला हजर असायचेत माझ्या प्रत्येक वाढदिवसाला तुम्ही आजींचं नाव पुढे करून दिलेले गिफ्ट्स मला कळले नाहीत असं नाही माझ्या बँक अकाउंटमध्ये मा प्रत्येक महिन्याला पैसे आडवायचे आणि ते कसे व्हायचे अगदी हे सुद्धा मला कळायचं माझ्या मित्रांजवळ माझीच काळजीपूर्वक चौकशी करायच्यात एवढंच नाही तर मला आणि वेदांगीला परत मिळवलं सुद्धा तुम्हीच माझ्या लाईफमधल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींचा विचार केला तुम्ही माझ्या मनात मी आपल्या नात्यापेक्षा इगोला जास्त व्हॅल्यू हो दिली आणि म्हणूनच तुमच्या डोळ्यातलं प्रेम अन अश्रू मला कधी दिसलेच नाहीत माझ्या या दीडमडीच्या इगोपाई मी खूप काही गमावलं आहे खरंच खूप सॉरी बाबा मला तुम्ही हवे आहात कालही मला तुमची गरज होती आणि आजही तेवढीच आहे दोघे बापले कितीतरी वेळ एकमेकांच्या मिठीत होते बाबा हळूहळू त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत करत होते अभय शांत व्हा त्यांनी त्याचे डोळे पुसले आज आज सुचित्रा आपल्या दोघांना असं पाहून भलत्याच खुश झाल्या असतील सॉरी बाबा बस आता यापुढे आम्हाला तो सावळा गहीवर नको आहे आणि त्या जुन्या आठवणी पण नको आणि तुमच्या या डोळ्यात अश्रू तर मोळीच नको कारण तुमच्या डोळ्यात आम्हाला आमच्या सुचित्रा दिसतात आमच्या हसल्या सुचित्रा बाबा हसत म्हणाले आणि त्यांनी परत एकदा त्याला आपल्या काळजाशी लावलं कसा वाटला हा भाग कमेंट करून नक्की कळवा आणि या कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा